आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. नमस्कार, मी श्रद्धा सकपाळ, स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत. चर्चा तर होणारच. शनि शिंगणापूर देवस्थानच्या 400 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच 25 मार्च रोजी गुढीपाडव्याला स्वयंभू शनी मूर्तीवर कावडीचे पाणी पडणार नाही. त्याचबरोबर गुढीपाडवा हा सोहळा देखील रद्द करण्यात आला आहे. दरवर्षी वाजत गाजत आणलेल्या कावडीचे जंगी स्वागत होत असते. अनेक भाविक पुरी पिठलं, गुळाचा नैवेद्य, काडकाठी माळ शनिदेवाला अर्पण करून भाविकांना वाटप करीत आपला नवस पूर्ण करत असतात. मात्र यावर्षी कोरोनाची वाढती दहशत पाहता शनिदर्शन, पाडवा महोत्सव यात्रा, उदासी महाराज पारायण सोहळा रद्द करण्यात आला आहे. त्याचबरोबर गुढीपाडवा सोहळा देखील रद्द केलेला आहे. महंत त्रिंबक महाराज यांच्या हस्ते आरती सोहळा होणार आहे, मात्र येथे कोणालाही प्रवेश दिला जाणार नसल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी अनिल दरंदरे यांनी दिली आहे. शनि शिंगणापूर येथे आज गुढीपाडव्याचा उत्सव अतिशय साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. 400 वर्षाच्या इतिहासामध्ये शनि शिंगणापूरमध्ये प्रथमच काशी येथून येणारी कावड यात्रा आणि प्रवर संगमी वरून येणारी कावड यात्रा, दोन्ही कावड यात्रा रद्द करण्यात आलेल्या आहेत. दोन्ही ठिकाणी कावडीला या ठिकाणचे भाविक गेले होते, पण शनिश्वर देवस्थानच्या सुरक्षा विभागाने ते सर्व 2 ते 3 राज्यांमधून प्रवास करून आल्यामुळे त्या कावडीचे पाणी त्यांना आपापल्या घरी नेण्यास परवानगी देण्यात आली आहे. शनि शिंगणापूरला आज मुख्य पुरावी अशोक कुलकर्णी देवा यांनी प्रवार संगमीतून कावड एकट्याने एका ड्रममध्ये पाणी, गंगेचं पाणी आणून स्वयंभू शनी मूर्तीला आज स्नान घातलेलं आहे. 400 वर्षानंतर प्रथमच या ठिकाणी गुढीपाडव्याचा उत्सव अतिशय साध्या पद्धतीने साजरा करण्यात आलेला आहे. त्रिंबक महाराज यांच्या हस्ते 10:30 आरती सोहळा झाला आणि हा गुढीपाडव्याचा उत्सव हा फक्त एक त्रिंबक महाराज आणि पुरोहित अशोक कुलकर्णी यांच्याच उपस्थितीत पार पडला. परिसरातील भाविक आणि राज्यातून येणारे भाविक आजच्या सोहळ्याला कुणीही या ठिकाणी आलेले नाही किंवा मंदिरात कोणालाही प्रवेश देण्यात आला नाही. यावेळी परिसरातील शिवाजी चव्हाण, प्रकाश सोनवणे, मच्छिंद्र भगत, शिवाजी कुरे, बाळासाहेब वडागळे, दत्ता कुरे, महेश पतंगे, ज्ञानेश्वर सूर्यवंशी, अर्जुन होंडे, गजानन पंडित, अण्णासाहेब गांगले, बाबासाहेब शिंदे, काशीनाथ लल्ला, तुकाराम तेजीकर हे सर्व शनिभक्त क्षेत्र काशी कावड यात्रेला गेले होते. गणेश मुळे, स्वानंद मीडिया, नेवासा. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.